हे मी अगोदर एक लिहिला की जेव्हा रोम जळत होत तेव्हा निरो फिडेल वाजत होता. इकडे सांगली जळत आहे, सांगली पेटलं आहे आणि इथे यांच्या यात्रा सुरू आहे. लोकांनी मला सांगितलं की अहो तुम्हाला माहिती आहे का, काही झालं काहीही झालं तरीही सत्तेमध्ये हेच येणार आहे. म्हणजे सत्तेमध्ये कोणीही येऊ द्या मला फरक पडत नाही, पण मला लोकांच्या बाजूने उभं राहणं फार. तो अडदाट असा ड्रायव्हर तो आला माझ्याकडे आणि माझ्याकडे शेजारी बसला आणि खांद्यावर हात टाकला माझ्या. मला वाटलं आऊट साहेब, पण दाभोलकरांचा खून का झाला असेल. तुम्ही प्रसंग लक्षात घ्या. मी म्हटलं पप्पा तू मला काय विचारतोय. आम्ही मुद्दाम विरोधी मांडणी केली. माझं म्हणणं असं होतं की जे विरोधक कोणी नसेल तर मी विरोधक आहे. की ज्या पुण्यामध्ये सावित्रीबाई फुल्यांना शेण गोळे दगड गोट्याचा मुकाबला करावा लागला, त्याच पुण्यामध्ये पुणे विद्यापीठाला शेवटी सावित्रीबाईंचंच नाव द्यावं लागलं. तेव्हा दादाराव भिडेंनी जागा दिली. आता भिडे म्हटलं की भीती वाटते. महाराष्ट्रामध्ये नको ती भिडे आता बोलू लागलेले आहेत आणि तरीही भिडेपोटी आपण गप्प बसतो. सांगेपर्यंत ती माहिती नव्हती लोकांना. महात्मा फुल्यांनी शिवाजीचा पवाडा पहिल्यांदा गायला, तोपर्यंत काय शिवाजी महाराज माहिती होते. मगाशी म्हटल्याप्रमाणे बाबासाहेब, शिवबा, ज्योतिबा, बाबा यांच्यामध्ये एक नातं आहे, हे नातं आपण विसरून गेलो. आमचा शाहीर म्हणतो, दोनच राज इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. पण तरी सुद्धा हा महाराष्ट्र आपला आहे, हा महाराष्ट्र आपला आहे, हे नातं आपलं आहे हे आपण विसरून गेलो. आणि म्हणून मला असं वाटतं हे नातं लक्षात घेत आपल्याला पुढे गेलं पाहिजे. तुम्हाला गंमत सांग, आमच्या पुण्यामध्ये भिडेवाडा आहे, ज्या भिडेवाड्यामध्ये महात्मा फुल्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. नुकतीच बातमी आली सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल लागला की आता बाकी सगळी अतिक्रमण हटली बाकी सगळे, आणि निकाल लागला की आता भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक होऊ शकतं. भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक होऊ शकतं असं कळल्यानंतर मला प्रचंड आनंद झाला. आणि त्यात योगायोगाची किंवा फार आनंदाची गोष्ट अशी होती, इथे महिला समोर बसल्यात म्हणून तुम्हाला मुद्दाम सांगतो. आणि तुम्ही कमी संख्येनं आहात पण तुम्हीच महत्वाचे आहात बरं का, यांचं काही खरं नाही, माझा भरोसा तुमच्यावर आहे. का तुम्ही मनापासून ऐका, हे आपले यांचं काही खरं नाही, तुम्ही असणं फार महत्वाचं आहे. कारण बाबासाहेब तेव्हा असं म्हणाले होते, परिवर्तनाच्या लढ्यामध्ये महिला असतील तर मला चिंता वाटत नाही. बाबासाहेबांनी तेव्हा हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर जो काही केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला तो मुळातच महिलांसाठी दिला. भिडेवाडा जेव्हा राष्ट्रीय स्मारक होणार असं जाहीर झालं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की तो भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक व्हावा यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये जी लढाई लढली गेली ती लढाई लढणाऱ्या चारही महिला होत्या. ती वकील महिला होती, तिथली भूमी अभिलेख अधीक्षक ती महिला होती, महापालिकेची उपायुक्त महिला होती आणि दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये लढणारी पण महिला होती. चारही महिला होत्या. मला फार छान वाटलं, म्हटलं आपण असं करूया, आपण आमच्या कार्यालयामध्ये या आणि कार्यालयामध्ये आपण एक छान कार्यक्रम करू. भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक होणार असा एक छान आपण कार्यक्रम करू. त्या सगळ्या जणींना मी बोलावलं आणि बाबा आढावांनाही बोलावलं. म्हटलं बाबा तुम्ही या सगळ्या लढ्यामध्ये सुरुवातीपासून आहात, तुम्ही या. सगळे आले आणि मला खरंच कमाल वाटली की मुळामध्ये एक लक्षात घ्या की जेव्हा सावित्रीबाई फुल्यांनी, फातिमा शेख यांनी जेव्हा पुण्यासारख्या शहरामध्ये महिलांसाठी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली तेव्हा त्यांना काय सहन नाही करावं लागलं. शेण गोळे दगड गोटे सगळे सहन करावं लागलं, पण एवढं सगळं सहन करावं लागलं. पण मी नेहमी सांगतो की ज्या पुण्यामध्ये सावित्रीबाई फुल्यांना शेण गोळे दगड गोट्याचा मुकाबला करावा लागला, त्याच पुण्यामध्ये पुणे विद्यापीठाला शेवटी सावित्रीबाईंचंच नाव द्यावं लागलं. हा काव्यात्म न्याय आहे, हा पोएटिक जस्टिस आहे. ह्या सगळ्या जणांना मी बोलावलं. आम्ही एक कार्यक्रम करत होतो. सगळं झाल्यानंतर आमच्या कार्यालयातले एक गृहस्थ माझ्याकडे आले, मेहेंद्रे त्यांचं आडनाव. ते मला म्हटले, तुम्हाला ते भिडेवाड्याचं काय कौतुक आहे हो, भिडेवाड्या कशाला. मी त्याला म्हटलं, तुला भिडेवाड्याबद्दल काय माहित आहे. आपल्याकडे ही मोठी अडचण आहे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लोकांनी सगळ्याच गोष्टींना जातीमध्ये बंदिस्त करून टाकलेलं आहे. म्हणजे तुला हे माहित आहे
की जेव्हा महात्मा फुल्यांना मुलींसाठी पहिली शाळा सुरू करायची होती तेव्हा तात्याराव भिडेंनी जागा दिली. आता भिडे म्हटलं की भीती वाटते. महाराष्ट्रामध्ये नको ती भिडे आता बोलू लागलेले आहेत आणि तरीही भिडेपोटी आपण गप्प बसतो. त्यांनी जागा दिली. एवढंच नाही जेव्हा असा मुद्दा पुढे आला की या मुलींना शिकवणार कोण, कारण मुलींना पुरुष शिकवू शकत नाही, मुलींना स्त्रीने शिकवलं पाहिजे किंवा मुलीने शिकवलं पाहिजे, शिकवणार कोण? मग सावित्रीबाई फुले शिकवणार. मग सावित्रीबाई फुलेंना शिकवणार कोण? सावित्रीबाई फुलेंना महात्मा फुलेंनी शिकवलं हे खरंच आहे, पण त्यांच्या सोबत परांजपे, वाळवेकर, गोवंडे हे तीनही ब्राह्मण शिक्षक होते की ज्यांनी सावित्रीबाईंना शिकवलं. मुळामध्ये हा लढा, हा संघर्ष हा केवळ एका जातीचा कधीच नव्हता, हा मानवी संघर्ष होता, मानवी मूल्यांचा संघर्ष होता. आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरांचं सगळं योगदान पाहताना, अरे याच पुण्यामध्ये, लक्षात घ्या, हे केवळ बाकी सोडून द्या, याच पुण्यामध्ये जेव्हा महादेव गोविंद रानडे हे हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यायले तेव्हा त्यांना प्रायश्चित्त घ्यावं लागलं की तुम्ही रानडे आहात, तुम्ही चहा कसा काय पिता हॉटेलमध्ये? अशा प्रकारचा कालखंड. आणि म्हणून मला असं वाटतं की फुले शाहू आंबेडकरांचा वारसा लक्षात घेताना आपल्याला आणखी पुढे गेलं पाहिजे. आणि पुढे जाताना मग महाराष्ट्र काय आहे, हा वारसा काय आहे, पुरोगामी महाराष्ट्र सांगत असताना हा वारसा आणि ही बैठक काय आहे हे सांगितलं पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वारसा सांगताना हा आरसा पण लक्षात घेतला पाहिजे की सध्या नक्की गडबड काय चाललेली आहे. महाराष्ट्राचा एवढा वारसा बुलंद असेल तर मग गडबड काय झाली आणि गडबड कुठे झाली? मला आठवतं मुळामध्ये 2019 विधानसभा निवडणूक, त्या विधानसभा निवडणुकीमध्ये तेव्हा मी दिव्य मराठी नावाचं इथं दैनिक आहे त्याचं मी राज्याचा मुख्य संपादक होतो. आणि तेव्हा देवेंद्र फडणवीसांची महाजनादेश यात्रा सुरू झाली. त्या महाजनादेश यात्रेमध्ये मी त्यांची एक मुलाखत घेतली. त्या रथामध्ये ते आणि मी, आम्ही दोघेच होतो, मुलाखत घेतली. ती यात्रा जोरात सुरू होती आणि ती यात्रा सुरू असताना सांगलीमध्ये महापूर आला होता. तेव्हा मी आग्रहलेख लिहिला की जेव्हा रोम जळत होत तेव्हा निरो फिडेल वाजत होता. इकडे सांगली जळत आहे, सांगली पेटलं आहे आणि इथे यांच्या यात्रा सुरू आहेत. अशा प्रकारची बरीच भूमिका मांडली, बराच विरोधामध्ये लिहिलं. लोकांनी मला सांगितलं की अहो तुम्हाला माहिती आहे का, काहीही झालं तरीही सत्तेमध्ये हेच येणार आहे. म्हणजे सत्तेमध्ये कोणीही येऊ दे मला फरक पडत नाही, पण मला लोकांच्या बाजूने उभं राहणं फार आवश्यक. मला कोणीतरी म्हटलं की आपण विरोधकच नाहीत, म्हटलं विरोधक नसतील तर विरोधाची बाजू मला मांडली पाहिजे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे व्यवस्थेला विचार करण्याची भीती असते. मी ते निवडणुकीचा संदर्भ तुम्हाला देतोच, आता मला विचार करण्यावर एक मुद्दा, एक गंमत आठवली म्हणून मुद्दाम सांगतो. तेव्हा मी साम टीव्हीला मुंबईमध्ये संपादक होतो आणि माझा आवाज महाराष्ट्राचा नावाचा, अनेकांनी मगाशी उल्लेख केला, आवाज महाराष्ट्राचा नावाचा एक शो होता, प्राईम टाईम शो होता, तो संध्याकाळी 8 असायचा. मी कुठेही व्याख्यानाला गेलो तरी संध्याकाळी 8 शोला मात्र मी हमखास हजर राहायचो. तेव्हा शहादा नावाचं गाव आहे नंदुरबार जवळ, त्या शहाद्यामध्ये विद्रोही साहित्य संमेलन होतं. त्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये संमेलनाचा उद्घाटक मी होतो आणि उद्घाटक म्हणून मला त्या संमेलनाला जायचं होतं. तर मी त्यांना म्हटलं की मी येतो तुमच्याकडे. सकाळी 10 उद्घाटन होतं आणि ते उद्घाटन झालं की मला परत लगेच निघायचं रात्री, कारण मला पुन्हा पुढच्या दिवशीचा शो आहे. मग काय केलं, मी रात्रीचा माझा शो संपला. शो संपल्यानंतर माझा ड्रायव्हर होता, माझा नेहमीचा ड्रायव्हर नव्हता त्या दिवशी, नेमका बदली ड्रायव्हर आलेला होता. तो कोण आहे मला माहिती नव्हतं. एका मित्रानं सांगितलं की हा ड्रायव्हर बरा आहे, याला घेऊन जा. त्याला मी घेतलं आणि कार्यक्रम संपला, माझा शो संपला. आम्ही बसलो, गाडीमध्ये बसलो, जेवण झालं. जेवण झाल्यावर त्याला मी म्हटलं, आता मी मागे झोपतो, तू झोपू नकोस, तू गाडी चालव आणि मध्ये कुठे चहा वगैरे घे, तुला काय हवं ते कर आणि आपल्याला बरोबर कार्यक्रमाला पोहोचायचं सकाळी 10. आम्ही निघालो. मध्येच पहाटे 4:30 मला जाग आली. मी बघतोय तर गाडी थांबलेली. तुम्ही जरा व्हिज्युअलाइज करा बरं, गाडी थांबलेली, आजूबाजूला पूर्णपणे अंधार आहे. गाडी थांबलेली आहे, आजूबाजूला पूर्णपणे अंधार आहे आणि गाडीत कोणीच नाही.
मी काच खाली केली, बघतोय तर एक म्हातारा चहाची टपरी चालवत होता. तो आपला चहाच्या टपरीवर उभा आहे, बिडी ओढतोय आणि डोक्याला मुंड असं. मला एकदम सावधान इंडियाचा प्रसंग सुरू आहे असं वाटत. म्हटलं आपण कुठे आलोय? तेवढ्यात ड्रायव्हर आला. ड्रायव्हरला म्हटलं तू कुठे आहेस? बरं, तो एकदम असा आडदांड होता, जरा माझ्या ओळखीचा नाही, पहिल्याच दिवशी आलेला तो आडदांड असा ड्रायव्हर. तो आला माझ्याकडे आणि माझ्या एकदम शेजारी बसला आणि खांद्यावर हात टाकला माझ्या. मला वाटलं आऊट साहेब, पण दाभोलकरांचा खून का झाला असेल? तुम्ही प्रसंग लक्षात घ्या. मी म्हटलं पप्पा तू मला काय विचारतोयस? बर, तेव्हा आणि आताही म्हणजे आम्हाला धमक्यांचे फोन सुरू असतातच. तर म्हटलं कुणीतरी हा ड्रायव्हर प्लांट केला की काय? त्याला म्हटलं अरे पण तू काय विचारतोयस? तुला नाही काय झालं म्हणे साहेब, मी गाडी चालवत होतो, मला लागली झोप. तर म्हटलं काय करावं काय करावं, चहा पिलो पण काय झोप जाईना. मग तुम्हाला सकाळी पोहोचायचं, त्यामुळे झोप पण उपयोग नाही. म्हटलं गाणी ऐकूया. तर गाडीत गाण्याची कॅसेटच नाही. एक कॅसेट मला मिळाली, ती भाषणाची. मी ती लावली तर नरेंद्र दाभोलकरांचं भाषण सुरू झालं. मला एवढंच माहिती आहे की दाभोलकरांचा खून झाला. खून झाला म्हणजे तो डेंजर असणार. खून कुणाचा होतो? जो डेंजर आहे त्याचा खून होतो. हा डेंजर माणूस असणार म्हणून मी भाषण ऐकायला लागलो. तो हा शिवी देत नाही, जोरदार बोलत नाही, एकदम प्रेमाने भाषण करतोय. एवढं प्रेमाने भाषण करणाऱ्या माणसाचा खून का झाला असेल? त्याला मी जे उत्तर दिलं तेच उत्तर तुम्हाला देतो. त्याला मी असं म्हणालो की मुळामध्ये विचारांचं महत्व विचारांच्या अनुयायांपेक्षा विचारांच्या मारेकऱ्यांना अधिक नीटपणे माहिती असत. त्यांना माहिती असते विचार किती बलशाली आहे आणि म्हणून ते बाकी सगळं खपवून घेतात, पण वेगळा विचार खपवून घेत नाहीत, वेगळा विचार वेगळी मांडणी खपवून घेत नाहीत. हा मुद्दा मला मुद्दाम सांगायचा होता. मी सांगत होतो जेव्हा वेगळा विचार आम्ही मांडला, सरकारला विरोध केला, सगळे एका सुरात बोलत होते, सगळ्यांनी एका बाजूने बोलायचं असा सगळा नियम असताना आम्ही मुद्दाम विरोधी मांडणी केली. माझं म्हणणं असं होतं की जे विरोधक कोणी नसेल तर मी विरोधक आहे.